नमस्कार, लेडी स्पेशल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत खमंग व खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी दोन जुड्या कोथिंबीरीच्या व्यवस्थित साफ करून घेतलेल्या आहेत व ही कोथिंबीर अशा पद्धतीने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये काही माती वगैरे असेल तर ती राहणार नाही व कोथिंबीर वडी कचकच अशी लागणार नाही। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी शक्यतो फ्रेश कोथिंबीर घ्यायची आहे, म्हणजे वडी छान होते व चवही छान लागते। अशा पद्धतीने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे व पाणी नितळून घ्यायचं आहे। ही कोथिंबीर एका सुती कपड्यावरती 10 ते 15 मिनिटांसाठी सुकण्यासाठी ठेवायची आहे। एक 10 ते 15 मिनिटे कोथिंबीर व्यवस्थित सुकल्यानंतर अशी बारीक चिरून घेतलेली आहे। आता या बारीक चिरलेल्या कोथिंबीरीमध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या व 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या यांची पेस्ट, 1 चमचा हळद, 1 चमचा कढीपत्ता व पुदिना यांची पेस्ट, 1 चमचा बडीशेप, चवीनुसार 1 चमचा मीठ, 1/2 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा गरम मसाला व 2 मोठे चमचे पांढरे तीळ, 1 कप बेसन पीठ घालायचं आहे व हे सर्व साहित्य या बारीक चिरलेल्या कोथिंबीरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कोथिंबीरीला पाणी खूप सुटतं, त्याच्यामुळे पाणी घालायची घाई नाही करायची आहे। याच्यामध्ये पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून पीठ मळून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मला असं वाटतं की थोडीशी पिठाची गरज आहे, तर आपण 1 चमचा तांदळाचं पीठ व 1/2 कप बेसन पीठ घालणार आहोत व हे सर्व याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। अशा पद्धतीने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा थोडस बेसन पीठ घातलेलं आहे, जुड्या मोठ्या होत्या त्याच्यामुळे पीठ जास्त लागलेलं आहे। साधारण 1.5 ते 2 कप पीठ लागतं। पीठ जास्त घालायचं नाही, कारण मग कोथिंबीरीची चव लागत नाही। शक्यतो पीठ कमीच घालायचं आहे, बसेल इतकं पीठ घालून असं छान असा गोळा मळून घ्यायचा आहे। याच्यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही, कोथिंबीरीला जे पाणी सुटतं त्याच्यात जेवढं बसेल तेवढंच पीठ मी याच्यामध्ये घातलेलं आहे व अशा पद्धतीने छान असा गोळा मळून घेतलेला आहे। आता या गोळ्याला 1 चमचा तेल लावायचं आहे व या तेलामध्ये गोळा हलक्या हाताने थोडासा मळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने छान असा मऊसूत गोळा मळून तयार झालेला आहे। आता या गोळ्याचे आपण कोथिंबीर वडी बनवण्यासाठी रोल बनवून घेणार आहोत। अशा पद्धतीने रोल बनवून घ्यायचे आहेत। रोल हलक्या हाताने बनवून घ्यायचे आहेत, जेणेकरून आतमध्ये जाळी सुटेल। जास्त दाबून असे रोल बनवायचे नाहीयेत, नाहीतर आतमध्ये कोथिंबीर वडीला जाळी नाही सुटत। अशा पद्धतीने हाताला तेल लावायचं आहे, जेणेकरून ते पीठ आहे ते व्यवस्थित हाताला चिकटणार नाही व अशा पद्धतीने आपण सर्व पीठाचे रोल बनवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बनवायचे आहेत। अशा पद्धतीने छान अशा आपण रोल बनवून घेतलेले आहेत। आता इथे वडी उकडण्यासाठी जी प्लेट असते ती आपण घेतलेली आहे व त्या प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ज्या आपण वड्या उकडणार आहोत त्या चिकटल्या नाहीत पाहिजेत। अशा पद्धतीने वड्या लावून घ्यायच्या आहेत। थोडीशी जागा सोडून वड्या लावून घ्यायच्या आहेत, कारण उकडल्यानंतर वड्या फुलतात, त्याच्यामुळे थोडीशी जागा ठेवून वड्याचे रोल लावून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने रोल
प्लेट मध्ये लावून घ्यायचे आहेत। आता एका कढई मध्ये 2 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता या कढई वरती ही प्लेट ठेवायची आहे व ही प्लेट झाकून 15 ते 20 मिनिटांसाठी मंद गॅस वरती ठेवणार आहोत। 15 ते 20 मिनिटांनंतर बघूया, हाताला वडी चिकटत नाहीये म्हणजे ती छान अशी शिजलेली आहे। एक 10 ते 15 मिनिटांनंतर थंड झालेली आहे। आता आपण याच्या वड्या कापून घेऊयात। तुम्ही याच्या जाड किंवा पातळ तुमच्या आवडीनुसार वड्या कापून घेऊ शकता। अशा पद्धतीने वड्या कापून घेतलेल्या आहेत। आपण सर्व रोल्सच्या वड्या कट करून घेऊया। अशा पद्धतीने सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहेत। इथे आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं, तेल छान गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण या वड्या तळण्यासाठी सोडणार आहोत। मंद गॅसवरती वड्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या खरपूस अशा तळल्या जातात व कुरकुरीत होतात। 1-3 मिनिटांनंतर चमच्याच्या सहाय्याने हळूहळू त्या दोन्ही बाजूने पलटून तळून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने झाऱ्याने पलटायच्या नाहीत, नाहीतर वड्या सुटतात। त्याच्यामुळे चमच्याचा वापर करून आपण छान अशा हळूहळू वड्या दोन्ही बाजूने पलटून तळून घेणार आहोत। तुम्ही या वड्या शॅलो फ्राईही करू शकता किंवा अशा उकडलेल्याही खाऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। छान अशा आपल्या वड्या तळत आलेल्या आहेत, त्यांना रंगही छान येऊ लागलेला आहे। छान अशा आपल्या वड्या तळलेल्या आहेत, झाऱ्याच्या सहाय्याने व्यवस्थित तेल नितळून काढून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आता आपण उरलेल्या ही सर्व वड्या याच पद्धतीने तळून घेणार आहोत। तुम्ही कोथिंबीर वडीची रेसिपी नक्की घरी ट्राय करा व तुमच्या कमेंट माझ्या बरोबर शेअर करायला विसरू नका। तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।